दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। हरिहरपेठ परिसरामध्ये वारंवार अशा दगडफेकीच्या घटना घडून राहिल्या। मोठ्या प्रमाणात तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे। मिंदी या भागात राहणाऱ्या सकल हिंदू समाजाला मी आवाहन केलं होतं की शांतता राखा आणि कुठेही कायदा लॉ अँड ऑर्डर खराब झाले नाही पाहिजे। मी मुस्लिम समाजालाही आवाहन करतो की तुम्ही शांतता राखा। आणि पोलीस यंत्रणेला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या मनानं पोलीस यंत्रणा फार सतर्क राहिली, वेळेवर पोलीस पोहोचले, जीवितहानी झाली नाही। आमचा नगरसेवक अमोल गोगे याला 12 टाके पडले, त्याला गोटा लागला। आता माझी पोलीस विभागाला, विशेषतः पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की काही अवैध धंदे करणारे जे असामाजिक लोक आहेत यांचा पायबंद आपण जर घातला तर हे पुढच्या अनर्थ ठरतील। ह्या ज्या घटना आहेत, ह्या हिंदू मुस्लिम घटना जरी वरवर दिसत असतील तरीही असामाजिक आणि अवैध धंदे करणारे लोक अशा घटना वारंवार घडून आणून राहिले असं मला वाटतं। याबाबत सर्व मंत्र्यांना माहिती दिली, साहेबांना आपण माहिती दिली, माहिती दिल्याबरोबर त्यांनी इथं स्पेशल फोर्सही पाठवली आणि 5 मिनिटात पोलीस सतर्क झाले, पोलीस यंत्रणे आली आहे, विशेष राखीव दलही आपण तासाभरात येऊन जाईल। मोठी मागणी आहे कमिशनर ऑफिस, कमिशनर ऑफिसचे प्रयत्न सुरू आहेत। पण तुम्हाला सांगू का, हे जे हा जो क्राईमचा विषय असते याचा आणि कमिशनर ऑफिसचा काही संबंध नाही। कमिशनरेट ऑफिस हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाज अधिक गतिमान व्हावा म्हणून असते, परंतु हा जो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा विषय हा संबंधित पोलीस स्टेशन SDPO आणि पोलीस अधीक्षक यांच्या अख्तियाराखालचा विषय। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज पेपर, न्यूज चैनल, IT प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज का अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।